नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले असून नांदेड जिल्ह्यात जोरदार आंदोलन सुरू आहे. नांदेडमध्ये शनिवारी आंदोलकांनी थेट माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा घेराव घातला आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या युवकांच्या अंगावर चव्हाण यांच्या ताफ्यातील गाडी घातल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेनंतर आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आता थेट राजकीय नेत्यांनाच लक्ष केले जात आहे. नांदेडमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला असून आरक्षणाच्या मागणीसाठी कुठे ना कुठे आंदोलन सुरूच आहे. शनिवारी मराठा युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. नांदेडमध्ये जोरदार आंदोलन सुरू असताना थेट माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचाच घेराव घालण्यात आला आणि त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. रेशीमबाग मैदानावर आकर्षक नागपूर मेगा ट्रेड फेअर, हँडलूम हँडीक्राफ्ट सह मनोरंजनाचा खजिना. अफलातून असे मत्स्यालय महिला विकास स्वयंरोजगार बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं दक्षिण नागपुरातील रेशीमबाग मैदानावर भव्य नागपूर मेगा ट्रेड फेअर नागपूरकरांची गर्दी खिचत आहे. 340 फूट उंच असं भव्य प्रवेशद्वार, आकर्षक अशी रोषणाई, दिमागदार उंच उंच मनाला मोहित करणाऱ्या आकाशपाळाने, विविध प्रकारचे झुले, सारं काही अगदी लहान मुलांसह मोठ्यांना देखील आकर्षित करणारं असंच आहे. हँडलूम हँडीक्राफ्ट प्रदर्शनासोबतच अम्युजमेंट पार्क अर्थात मनोरंजनाची सर्वसाधारण या ठिकाणी आहे. एक महिनाभर हे प्रदर्शन रोज दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. नागपूरकरांना या अम्युजमेंट पार्कसोबत हँडीक्राफ्ट हँडलूम एक्झिबिशनचा लाभ घेता येणार आहे. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेलं फिश टर्मिनल, सिंगापूर, थायलंड अशा प्रगत राष्ट्रांमध्ये दिसणाऱ्या फिश ॲक्वेरियमचा लाभ नागपूरकरांना आपल्या राज्यात नव्हे तर देशात पहिल्यांदा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अबालवृद्धांना भुरळ घालणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्या या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असून एका भव्य अशा टर्मिनलमध्ये हे मत्स्यालय साकारण्यात आलं आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते नुकतंच या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनाचं आयोजक प्रमोद लोणारकर असून त्यांनी नागपूरकरांनी या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे.